किल्ल्यांना भाडेतत्वावर देण्याचा जो अत्यंत दुर्दैवी निर्णय सरकारनं घेतलेला आहे, सरकारनं खरं तर 12 कोटींच्या महाराष्ट्राला याचं उत्तर द्यावं की आपण का ही लपवलपी करत आहात. कारण सन्मान्य पर्यटन मंत्री एक विधान वेगळं करतायत, शिवसेनेच्या आज एका मंत्री महोदयांचं सन्मान्य दिवाकर रावते साहेबांचं एक वेगळंच विधान समोर आलं की असा कोणताही निर्णय झालेला नाही, ज्यामध्ये समोर 3 सप्टेंबरला झालेला मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय समोर दिसतो. 2016ची जी महाराष्ट्र टुरिझम पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये 4th and 4th circuit मध्ये 4.11/4 मध्ये क्रमांक 3 मुद्दा जो आहे तो मुद्दा हाच आहे की सर्टन पार्ट्स ऑफ द फोर्ट्स विल बी डेव्हलप ॲज हेरिटेज हॉटेल्स. आणि 4 नंबरचा जो मुद्दा आहे त्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की फोर्ट्स विल बी डेव्हलप ॲज एक्सक्लुझिव्ह वेडिंग डेस्टिनेशन्स. असं असताना सन्मान्य पर्यटन मंत्री हे खोटं का बोलतायत? त्यानंतर सन्मान्य पर्यटन मंत्र्यांनी परवाच एक खुलासा केला होता की तोरणमाळ हिल रिसॉर्ट या कंपनीशी त्यांचा काहीही संबंध नाही. असं असताना काल परवाच एका वृत्तवाहिनीवर हे बघायला मिळालं की जी बैठक झाली होती जेव्हा सन्मान्य पर्यटन मंत्र्यांकडे या मंत्रालयाचा चार्ज नव्हता, त्यावेळी याच तोरणमाळ हिल रिसॉर्टच्या संचालक म्हणून सन्मान्य पर्यटन मंत्र्यांचं उपस्थिती असतं मिनिट्समध्ये समोर दिसतं. असं असतानाही लपवालपी आणि हा खोटारडेपणा का? एकीकडे पर्यटन मंत्री म्हणतायत की किल्ल्यांची यादी अजून जाहीर झाली नाही, दुसरीकडे वर्तमानपत्र जाहीर यादी करतायत, सन्मान्य मुख्यमंत्री सांगतायत की ज्या किल्ल्यांना महाराजांचा इतिहास नाही असेच किल्ले आम्ही देणार आहोत, आणि मग यादीमध्ये यशवंतगडासारखा किल्ला असेल, कोरीगडासारखा किल्ला असेल, सालेरचा किल्ला असेल, या किल्ल्यांना महाराजांचा इतिहास आहे याचे पुरावे समोर आहेत. सालेर मुल्लेरची लढाई प्रसिद्ध आहे. आणि असं असताना सन्मान्य मुख्यमंत्री खोटं बोलतायत की पर्यटन मंत्री खोटं बोलतायत, बरं हे असताना नख लावणार नाही एवढंच मुख्यमंत्री म्हणतात. सन्मान्य मुख्यमंत्र्यांना माझं आवाहन आहे की या पद्धतीचा GR मागे घेतला जावा. GR मागे घेतल्याची जोपर्यंत खात्री पटत नाही, जोपर्यंत बातमी समोर येत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. महाराजांच्या किल्ल्यांसाठी, महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी अनेक मावळ्यांनी बलिदान दिलंय, आणि आज तमाम शिवशंभू प्रेमी ज्यांचं महाराजांवर प्रेम आहे हे सगळे हे किल्ले वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय मग राहणार नाही.